महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून पंचायत समिती पैठण येथे साजरी करण्यात आली. प्रथम नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर पुरस्कार प्राप्त शेतकरी पांडुरंग इनामे, सुदाम शिरवत, वसंत कादबने, बालचंद गुणावत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता संभाजी असोले, माजी पंचायत समिती सदस्य बबन बोबडे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, विस्तार अधिकारी अशोक घोडके हे देखील उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले. त्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याच्या जीवनपटावर संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर पंचायत समिती प्रांगणामध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं. सदरील कार्यक्रमाला उपस्थित कृषी अधिकारी रामकृष्ण पाटील, विशाल साळवे, किशोर पाडवे, यशवंत चौधरी, सचिन खरात, सचिन निवारे, सागर डोईफुडे, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी नागेश निलावाड, अयोध्या जाधव, शेषराव चांदणे, पत्रकार गजानन आवारे पाटील, विनायक इंगोले, ईश्वर सोमवंशी, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अरविंद चव्हाण, किशोर निकम, विस्तार अधिकारी अशोक घोडके, स्थापत्य अभियंता गंगाधर निसर्गंध, कृषी सेवा केंद्राचे अशोक चितलांगी, स्वदेश पांडे, उमेश पाटील, संजय दिलवाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन यासोबतच आभार प्रदर्शन कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले.